अच्छा घरात गुणगुणते की काय इश करा काहीतरी काय अगं करते सांगवाई आपल्या आवाजाच्या बोलीनं आणि सौंदर्यानं मेहनतीनं विश्वामित्राला बुलवलं तसंच तुझ्या ह्या मोहक सौंदर्यानं आणि गोड आवाजाने तू कुणालाही बोलवली पण आजपर्यंत मी तसंच कुणालाही बुलवलेलं नाहीये तू कुणाला बुलवलं नाही हे खरं आहे पण ज्यावेळी लग्नापूर्वी मी तुला पाहायला आलो ना त्यावेळी मीच बोललो ना तुला बाकी काही ना स्त्रिया लाजल्या म्हणजे त्या अधिकच सुंदर दिसतात असं म्हणतात ते काही खोटं नाही आणि त्याशिवाय इश्य या शब्दात अशी काही जाऊ शकते हे स्त्रियांना जन्म देणारा त्या विधात्याला ठाऊ शिवाय परमेश्वरांना सीतेवर अशी एक महान शक्ती दिली आहे ती कोणती पुरुषाला आकर्षित करून घेण्याची अगं लोखंड लोहचुंबकापासून कितीही दूर असलं तरी ते लोहचुंबकाकडे आकर्षित होत त्याचप्रमाणे स्त्रीपासून कितीही वंचित असो म्हणा पण स्त्रीच्या सौंदर्याने म्हणा अथवा तिच्यातील सुख तुकडाने म्हणा तो तिच्याजवळ ओढला मग कोटा आहे की काय हे बघ अगं तेव्हा तिकडची देखील सुटका झाली नाही तू मग मी तरी का बोलून चालून माझं आणि खरं सांगू का रणजित तुला अगं तुझी मुठी डोळ्यासमोर दिसते ती पाण्यात जात का हरत नाही बघ Thank you.
तुझी बाजू घेतली नापासून तुझी बाजू घेतलेली बरी ते पण सल्ली अरे उडून टाकूया ना आपण लग्नाचा भा पण दादा माझी अट आहे अट ती कोणती आहे बुवा आमची वहिनी आई झाल्याशिवाय मला लग्नाची घाई नाही माझी एवढी अट पूर्ण झाल्यावर मी आनंदाने लग्न करणार आहे मग तो आता चमचा दिवशी का बर बाई या पुढे मी तुमच्या बद्दल कोणालाच काहीही सांगणार नाही मग तर झालं अहो मग तुला विचारून जायला उशीर होईल ना दादा महिनाभर मुंबईला जाणार आहे तेव्हा काय बोलायचं असेल ते आत्ताच बोलून घ्या भाऊजी काही नाही काही मी सांगतो म्हणजे आकाशात प्रत्यक्ष प्रकाशमान होणारे चंद्र
तुझी।